नाही नाही मी सांगतो तुम्हाला काय, म्हणजे तू बरोबर आठवलं ते, तर ज्यांनी ज्यांनी एक कप चहा पाहिला असेल त्यांना त्यांना तो प्रसंग आठवेल. मला अजून आठवतो तो शूटिंगचा दिवस आणि तो क्षण, म्हणजे कणकवली बस स्टँडवर एसटी स्टँडवर आम्ही शूट करत होतो आणि हा जो कंडक्टर आहे तो अतिशय साधा भोळा असा कंडक्टर आहे आणि त्याला काहीतरी एक शासनाने बिल पाठवलंय घरचं आणि ते इतकं जास्त आहे की तो त्या शासनाशी लढतोय, अख्ख्या व्यवस्थेशी लढतोय की बिल एवढं जास्त कसं पाठवलंय. आणि त्याच वेळेला त्याची मुलं शिकत असतात, मुलगा दहावीत असतो आणि त्याच्यामध्ये जी फरफट होते सगळ्या फॅमिलीची आणि त्या सगळ्या याच्यामध्ये घरातली लाईट कापली जाते, सगळी दैना होते आणि त्याच्यामध्ये मुलाने अभ्यास करून अभाव हे मार्क खूप कमव, फर्स्ट क्लासमध्ये मार्क कमवले, जिल्ह्यात पहिला आलेला असतो. आणि सिनेमाच्या शेवटच्या प्रसंगामध्ये आम्ही कणकवली स्टेशनवर होतो, ते सगळं शूट चालू होतं, कॅमेरा लागला, आजूबाजूला लोक होते सगळे आणि मग एक रिपोर्टर येते आणि म्हणते तुमच्या तुमच्या मुलाचा जिल्ह्यामध्ये पहिला नंबर आला, तुम्हाला कसं वाटलं? तर माझ्यातल्या नटाने ती 5-7 वाक्य पाठ केलेली होती कारण मला डायलॉग मिळालेले होते. आणि मग की मला खूप बरं वाटलं, मला खूप आनंद झाला, जिल्ह्यात पहिला आला, त्याने कसं केलं मला खरंच कळलं नाही. आणि मला असं वाटतं की माझा मुलगा इतका कॉन्फिडन्स, पण त्याचा जो स्वतःवरचा आत्मविश्वास होता तो त्याच्या कामी आला असं मी कॉन्फिडेंटली बोललो. हे शूट झालं सीन आणि पुढच्या सीनला सुमित्राबाईंनी सुरुवात केली. मी असा बाहेर आलो, मी म्हटलं असं कसं होईल, कॅमेरा समोर जर एखादा गावातला माणूस पहिल्यांदा बोलतोय तो इतका कॉन्फिडेंटली कसा बोलेल? मी नट म्हणून चांगलं बोललेलो आहे आणि ते कन्व्हिन्सिंग झालेलं आहे, डायरेक्टरला आवडलेलं आहे, पण ॲज अ कॅरेक्टर म्हणून तो अडखळेल. तो इतका कॉन्फिडेंटली बोलणं त्याला शब्द सुचणार नाही, तो कॉन्शियस होईल, कॅमेरा कॉन्शियस होईल, हे ऑब्व्हियस आहे. हा आफ्टर थॉट आला आणि मी सुमित्राबाईंकडे गेलो आणि म्हणालो प्लीज आपण ते परत सीन करूया का? ते म्हणाले का आवडलं, छान केलंयस की. मी म्हटलं नाही, परत मी रिक्वेस्ट करतो म्हणून तुम्ही परत तो एक शॉट घ्या. आणि त्यांनी परत कॅमेरा लावला आणि त्या ऍक्शन म्हणाल्या आणि मी सीन सुरू केला आणि मी पाठ केलेलं विसरलो, तरी सुद्धा आय कंटिन्यूड. आणि मला जे सुचलं आणि मी जे भोगलं होतं आणि माझ्या कुटुंबाने जे भोगलं होतं आणि माझ्या मुलाने जे भोगलं होतं ते सगळं मला आठवलं, त्या कॅरेक्टरला आठवलं. आणि मला माझ्या माझ्या किशोरच्या आयुष्यातल्या व्यक्तिगत काही घटना फ्लॅशमध्ये आठवल्या आणि मला गळा दाटून आला. हे मी विचार करून केलेलं नव्हतं, मला फक्त डोक्यात होतं की हा अडखळेल, हा इतका कॉन्फिडेंटली बोलणार नाही. पण तो जो स्प्लिट ऑफ सेकंड होता ज्याच्यामध्ये रागात मी ऊन जरा जास्त आहे लिहिलं होतं, ज्याच्यामध्ये वरून बघताना तुझं माझं लग्न आपलं सेट सुचलं होतं, तसंच कॅमेराच्या समोर मी बोलत असताना अचानक मला ते आठवलं आणि माझा पोरगा कसं केलं, त्याला रडू पण येतंय पण तो कंट्रोल पण करतोय. आणि ते आत्ता मी करून दाखवू शकत नाही बिकॉज इट वॉज व्हेरी स्पॉन्टेनियस. आणि ते झालं आणि समोर जी मुलगी होती तिच्या पण डोळ्यात पाणी आलं, माझा मुलगा होता त्याला पण, त्याने पण अशी घट्ट मिठी मारली, शॉर्टकट झाला. मी बसून राहिलो, कॅमेरा शिफ्ट झाला, मी तिथेच बसून होतो आणि 2 मिनिटांनी माझ्या खांद्यावर एक हात आला, मी वळून पाहिलं तर सुमित्राबाई होत्या. त्यांनी फक्त असं जवळ घेतलं मला आणि त्या निघून गेल्या. आणि दॅट वन मोमेंट, स्प्लिट ऑफ सेकंड, तुम्ही जे चित्रपटात पाहता ते जेव्हा हे कसं घडलं, तर ते असं घडलं, यू कॅन्ट एक्सप्लेन इट, यू कॅन ओनली डिस्क्राईब, असं असं घडलं होतं, बट दॅट स्पॉन्टेनिटी कांट बी एक्सप्लेन्ड असं मला वाटतं.